अयोध्येमध्ये राम मंदिर साकारण्यात आलेले आहे. मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार. मात्र या मंदिर बनवण्याच्या मागे अगोदरचा काळ, त्यावेळी करसेवकांनी दिलेल्या आहुती हा जणू एक यज्ञ आहे. हीच थीम घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना घेऊन अयोध्या नाटकाची निर्मिती करण्यात आली. या नाटकाचा पहिला शुभारंभाचा प्रयोग वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेकर नाट्यगृहात संपन्न झाला. मात्र हा पहिलाच प्रयोग हाऊसफुल गर्दीने यशस्वी झाला. सिंधुदुर्गमध्ये करसेवकांच्या बलिदानावर आधारित हे नाटक बसवण्यात आलेलं होतं. त्याचा हा पहिलाच प्रयोग वेंगुर्ले इथं सादर करण्यात आला. मात्र हा पहिलाच शो, याला चांगला प्रतिसाद मिळाला. हाऊसफुल गर्दीने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. हे नाट्य आज इथे मधुसूदन कालेरकर नाट्यगृह इथे संपन्न झालं. आपल्यासमोर दिग्दर्शक आहेत, मला सांगा ही जी थीम आहे अयोध्या ही काय कशी सुचली आणि आज तुम्ही शुभारंभ केलाय, काय सांगा? काय होतं, राम मंदिर होणार हा सगळेजण विचार करतायत, ह्यासाठी खुश आहेत. पण ह्याच्या मागचा अयोध्येचा जो प्रवास आहे, म्हणजे आता आपल्याला फक्त दोनच वाक्य माहीत असतात की बाबरी मशीद फोडली आणि राम मंदिर उभं राहणार. पण ह्या अख्खा किती शेकडो वर्षांचा प्रवास आहे तो मांडावा, जेणेकरून आज लोकांना माहिती व्हावं की ह्याच्या मागे हा केवढा मोठा यज्ञ आहे. आणि हा यज्ञ आज जो काही सफल संपूर्ण होतो आहे त्याच्यात आहुती किती आहेत हे कळावं, ह्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. निश्चितच ज्याच्यामध्ये किती